तू बघितलंस का? बोल काय तू? हाय अनुष्का. हाय योगेश. हाय भावी. हाय कुणाल. नागेश. हाय हाय हाय. तसे आज सगळे. जय खानदेश. तुषार. मी मस्त आहे. आज रात्री मला झोप येत नव्हती आणि मी विचार केला की चला जाऊयात ऑनलाईन लाईव्ह. ऑनलाईन काय म्हणते? ओके. थँक्यू अनुष्का. हा भाग्यश्री. हो मी शहाद्याची आहे. आणि तुषार, मला आयरांनी नीट बोलायला जमत नाही, पण तुम्ही जर माझा रील बघितला असेल आज ना, तर तुला लक्षात आलं असेल की मी कसा ट्राय केला आहे ते. थँक्यू भूपेंद्र. थँक्यू कुणाल. थँक्यू 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 सो मच. तर आजचा संडे कसा होता तुमच्या सर्वांचा मला सांगा. मनी सास मला खूप काही काही सांगस, आणि मनी सास मला काही काही सांगस म्हणून मला रील बनवायला टॉपिक मिळस आणि मी तिना पर रील बनावस. आरसीबी विन द मॅच. थँक्यू ज्ञानेश्वर. हाय प्रियांशू. मास्टर माइंड बिलाडी. थँक्यू महेश चौधरी. झोप लागत नाहीये मला म्हणून मी लाईव्ह आले. म्हटलं चला बघूया कोण कोण आहे जे माझ्यासारखे आहे ज्यांना झोप येत नाहीये. आत्ता कुठे आहे मी? आत्ता मी माझ्या फ्रेंडच्या घरी आहे. आणि जर तुम्ही माझ्या लाईव्हला बघितलं असेल तर तिला यायचं नाही आहे लाईव्हमध्ये. सो तिने मला सांगितलं अजिबात मला बोलवायचं नाही, त्यामुळे तिला मी दाखवू शकत नाही. दुपारी झोप नाही घेतली मी. दुपारी मी कामानिमित्त बाहेरच होते. आणि गाणं म्हणा, मला गाणं म्हणता येत नाही, मला डान्स करता येत नाही. आज जे मारा फ्रेंडनी घेरायली आहे ना, ज्यांना गुजरमध्ये मी बोलावं असं वाटतंय, तर मी तिच्याबद्दल सांगते की जिना घेर हू आज आयली आहे ते मारी करता पास्तो बनाड येतो. तो हे हावडा पास्तो खातो. आणि म्हणजे पास्तो म्हणजेच मारू जमानू होतो हावडानू. एक पाऊल पुढे नंतर म्हणजे तू चाल पुढे नंतर बघूयात आता नवीन कुठला प्रोजेक्ट मिळतोय घेते. आणि जे पण काही असेल ते मी तुम्हाला लवकरच कळवेल. हे बघ अनुष्का, तू लाईव्ह मध्ये येत नाहीयेस म्हणून लोक मला म्हणतायत की फ्रेंड कोण आहे, लढके का चक्कर आहे क्या? सांगितलंय ना, मी सांगितलं त्यांना. तुम्हाला माझ्या स्टोरी मध्ये बघायला मिळालंच असेल त्यामुळे. ओके. लाईव्ह येणं नाही शेत, तुम्ही शेत बाश.
मला समजलं नाही काय म्हणायचं एक्झॅक्ट. हाय निशी, बऱ्याच जणांना कॉकटेल लँग्वेज एक नंबर असं राजेंद्र राजपूत यांचं म्हणणं आहे. तर बऱ्याच जणांना ते आवडतं, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे फक्त गुजरमध्ये बनव, ऐराणीमध्ये बनव, मिक्स भाषा आहे कुठली आहे काही समजत नाही. तर कधी कधी माझंच असं होतं की खरंच मी बनवावं की नाही बनवावं की एकाच भाषेत बनवावं. पण मला असं वाटतं की मी जर दोन तीन भाषा ॲटलिस्ट माझ्या त्या 5-7 लाईन्स ज्या मी बोलते त्यातली एखादी लाईन जरी कोणाला समजली तर त्याने लिंक लागू शकते की म्हणजे आधीच्या वाक्याचा अर्थ काय असेल, म्हणून मग मी 2-3 भाषा मिक्स करत असते. तर ज्याला मराठी नाही समजत त्याला कुठलं तरी गुजरमधलं, गुजर भाषा अशी आहे की ज्यात ऐराणी, मराठी, मारवाडी, गुजराती, हिंदी अशा सगळ्या भाषा मिक्स असतात आणि त्यामुळे ती गुजर अशी आहे की ती सगळ्यांना समजू शकते. पण ज्यांना नाही समजत त्यांना मग ऐराणी मराठी आहेच. तर अनुष्काला यायचं नाही, अनुष्काला येण्यासाठी तुम्ही खूप साऱ्या कमेंट्स केल्यात तरच अनुष्का येणार आहे लाईव्ह असं तिचं म्हणणं आहे. बघू आता अनुष्का ऐकते का तुमचं, कारण मी तर तिला बोलवलंय तिला नाही यायचंय लाईव्ह मध्ये. हो पूरब पटेल, मी आज अनुष्काच्या घरीच राहणार आहे आणि मी इथेच झोपणार आहे. लाईट मिळत नाही प्रॉपर, आता ते याच इकडे कनेक्शन नाही आहे असो. तर बघूयात, माझा फॅमिली फोटो दाखवला. ठीक आहे, हा अनुष्काचा फॅमिली फोटो आहे. ठीक आहे, धुळ्याला नाही आहे मी आता, मी मुंबईमध्येच आहे. पिल्सची गरज नाही आहे सागर शिंपी, जर तुम्ही आहेत माझ्यासोबत गप्पा मारायला आणि छान छान गप्पा झाल्यानंतर मला झोप येईलच. न्यू राधे प्रेम डिजिटल फोटो, मी खूप छान आहे, तुम्ही सगळे कसे आहात? कुणाल, मी धुळ्याला खूप आधी आलेले, म्हणजे जेव्हा गावाला येतो तेव्हा धुळ्याला येणं होत असतं, म्हणजे वाया वाया असं. पण असं थांबली नाहीये मी धुळ्याला कोणाकडे. चंदू शेलार, थँक्यू सो मच. मी नोज रिंग नाही घातली आहे, कोणाला वाटतंय मी नोज रिंग घातली आहे? कांतीलाल बिल, मी बिलाडीला एवढ्यात तरी माझं येणं नाही आहे आणि आली तर सांगेनच मी तसं तेव्हा. मास्टर माइंड, मी बऱ्यापैकी माझं जेवणात खिचडी असतेच त्यामुळे मी चेंज म्हणून आज अनुष्काने माझ्यासाठी पास्ता बनवलेला. तुम्ही जर मला मॅच बद्दल विचारत असाल तर मी मॅच बघितलेली नाही आहे. तर मी सहज, आज माझं शूट नव्हतं, अनुष्काचंही शूट नव्हतं त्यामुळे मी तिला भेटायला आली आहे. हाय शिवानी, कशी आहेस तू? शिवानी बने, हाय सांग. अनुष्काने तुला हाय सांगितलंय, मी आता अनुष्काच्या घरी आहे. थँक यू राधे प्रेम, बऱ्याच जणांना माझ्या लग्नाची घाई दिसते आहे, मला अजून नाही आहे, सो जे चाललंय ते चालू द्या व्यवस्थित आहे, मी खुश आहे. हो नंदुरबारला मी नक्की येईल. हाय हेमंत, गावाकडे माझं माहीत नाही येणं कधी असेल.
मी बिलाडीची आहे. मी पुण्याला राहते. बँक झालेलं ग. मी पुण्याला नाही राहत, मी इथे पुणे वाचलो. अच्छा, मी मुंबईला राहते. काय होत, ताई तुम्ही कुठच्या आहात? गुजर ही शहादा नंदुरबारला खूप फेमस आहे. हो, मी शहाद्याची आहे आणि गुजर नंदुरबार शहादा इथे गुजर असतात. ऐक प्रेम काय, प्रेमस गुजर, ऐक ॲटलिस्ट तू तुझं दर्शन देऊ शकतेस का आम्हाला, असं विनंती केलेली आहे. कोणी? प्रेम म्हणून आहे. मला अच्छा, म्हणजे तू बघणार आणि मग ऍक्च्युली ती माझ्या समोर बसून माझं लाईव्ह बघते, कोण काय कमेंट करतंय हे ती बघते. आणि जेव्हा तिला कळेल की खरोखर तिच्यासाठी रिक्वेस्ट केली जाते तेव्हाच ती येणार आहे. ओ माय गॉड, नाही, मी तुला इथे बसून मॉरल सपोर्ट देते. हो, ती मला तिथे बसून मॉरल सपोर्ट देते. तर फायनली अनुष्का आलेली आहे. ओके, हाय गाईज. आणि अनुष्का, जर तुम्ही स्टार प्रवाहवर बघत असाल, प्रेम रंग माझा वेगळा, तर त्यात अनुष्का कार्तिकी नावाचं कॅरेक्टर करते. जे तू तुझ्या कॅरेक्टर बद्दल तूच सांग. सगळ्यांना माहिती आहे, सगळे रंग माझा वेगळा बघतात, सो असं नव्याने सांगायची काहीच गरज नाही. कारण रंग माझा वेगळाचा टीआरपी खूप जास्त आहे. एक्झॅक्टली, नंबर वन सिरियल आहे, स्टार प्रवाहाची नंबर वन सिरियल आहे. आणि त्यात अनुष्का खूप चांगलं कॅरेक्टर करते, जे कार्तिकीचं आहे. आणि जर तुम्ही आई मायेचं कवच बघितलं असेल तर काही त्याच्याशी रिलेटेड असंच तिचं कॅरेक्टर आहे. आणि ती खूप छान करते, तर तुम्ही बघा तिला. आणि तुम्हाला कसं वाटतं हे सांगा कमेंटमध्ये, तिच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगा. थँक्यू. छान दिसते अनुष्का, समोरपेक्षा आता जास्त छान दिसत असो. ओके, तर ज्यांना अनुष्काला बघायचं होतं आणि ज्यांना खूप सारे असे प्रश्न होते की मी मुलगी सांगून मुलाच्या घरी आलेली आहे वगैरे वगैरे, सो तुमचं कन्फ्युजन क्लिअर झालेलं असावं. नाही नाही, ती माझ्याचकडे, डोंट वरी. हा, तर तुझ्या लग्नाबद्दल वगैरे कॉमेंट्स येत आहेत ग. हा, काय विचार काय? नाही, त्यांना मी सासूबद्दल, नवऱ्याबद्दल असं बरंच काही मी रील बनवत असते, तर त्यांना असं वाटतं की खरंच माझी सासू अशी आहे जी मला खूप त्रास देते आणि मी माझ्या आईकडे कंप्लेंट करत असते, खरंच माझा नवरा असा आहे. तर हे असे त्यांचे गैरसमज आहेत, गोड गैरसमज. तर असं काही नाहीये, मी फक्त जे आपण बघतो ते मी फक्त दाखवण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यात मी आपल्या ज्या छान छान गोड दोन तीन भाषा आहेत त्या, आणि ज्या मला थोड्याफार जमतात, त्यात मी ते प्रेझेंट करायचा प्रयत्न करते. ओके, प्रशांतचं म्हणणं आहे की मला छान वाटलं तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. थँक्यू सो मच. काय करतेस? काय माहिती, ती होत आहे आमची पण एक तंबोळी भाषा आहे. आई मायेचं कवच सेकंड पार्ट आणताय का? कारण आई मायेचं कवच मध्ये जी होती तीच आता दुसऱ्या सिरियल मध्ये आहे, तर त्याचा सेकंड पार्ट कधी येईल माहित नाही. ओके, तुम्ही दोघी जेव्हा कायम एकत्र असता, कायम काहीतरी चेष्टा मस्करी आणि धमाल काहीतरी करत असतात खूप. खरंच आज आमचा खूप प्लॅन होता, पण आज आम्ही म्हणजे नेहमी आम्ही असं बाहेर फिरत असतो, कुठेतरी आमचा प्लॅन असतो, कुठेतरी शॉपिंगला जाऊयात किंवा असं काहीतरी, पण आज आम दोघींचं असं होतं की फक्त घरात बसून राहायचंय, काहीच करायचं नाहीये. सो आम्ही आज फक्त घरात एन्जॉय करत होतो. मजा खूप, गप्पा ज्या आमच्या पेंडिंग होत्या, तिचं कंटिन्यू शूट चालू होतं, माझं शूट चालू होतं, त्यामुळे आम्हाला भेटणं पॉसिबल होत नव्हतं. तर फायनली आज तिलाही सुट्टी होती, मी फ्री होते आणि मग आम्ही भेटलो. आणि त्यानंतर आम्ही ज्या पेंडिंग आमच्या खूप साऱ्या गप्पा होत्या, थोड्या थोड्या गॉसिपिंग होत्या केलेल्या आहेत. काय ताई, तुम्ही एकदम हाय फाय लोक शेट, पण शेट नाही, शेत म्हणजे हाय फाय नाही, म्हणजे असं हाय फाय सारखं आम्ही काही केलं नाही, एकदम नॉर्मल आहे आम्ही. असं काही वाटतंय तुला? मला तर नाही वाटत असं, आम्ही नॉर्मलच आहे.
हे बघ असं होतं ते. ओके, मी प्रॉपर शहाद्याची, अनुष्का प्रॉपर पुण्याची. अनुष्का पिंपुट, येस येस, अनुष्काचं हेच अकाउंट आहे, अनुष्का अंडरस्कोर पिंपुटकर अंडरस्कोर ऑफिशियल. तुम्ही खूप छान रील्स बनवतात. थँक यू. दॅट्स ट्रू. आय वानो पण गुजर ये के काय गं सांग. मी पण गुजर आहे. हां राईट. मला नाही कळत पण मी ट्राय करते कळायचं. हा, तुम्ही गुजर मध्ये अनुष्काला काही प्रश्न विचारा आणि बघूयात अनुष्काला येतं का. मी ह्यासाठी नव्हते आले. नाही पण तू तू हे बरोबर ओळखलंयस, हे जे तू वाचलं ते बरोबर ओळखलंस तू. ओके, म्हणजे अनुष्का पुण्यात राहते आणि इतकी शुद्ध मराठी बोलते तर तिला गुजर समजू शकते, तर तुम्हाला सगळ्यांना समजूच शकते. गॉड, नेक्स्ट प्रोजेक्ट येईल तेव्हा मी त्यावर नक्कीच बोलेन. तमे गम असू त्या अनुष्काने पण लेटा अवोजो, म्हणजे गिस्कर काय असेल आय डोंट नो. तमे म्हणजे तुम्ही, हा गाम म्हणजे गाम गाम छान काय गाम गाम काय असत. अरे तू थोडस लॉजिक लाव ना. तमे गाम आवसू त्या अनुष्कान, म्हणजे त्यारे असेल ते, त्यारे अनुष्काने पण लेता आवोजो. सॉरी मला नाही कळलं हे. काहीतरी कळत आहे का त्यातलं? नाही मला हे गाम नाही कळलं. हा पुढचं, त्या अनुष्काने पण लेत, आय डोंट नो. तुम्ही गावाला येणार तेव्हा अनुष्काला पण घेऊन या. ओके ओके ओके, गॉट इट. नक्की नक्की येणार. कमलेश पाटीलचं म्हणणं आहे, रविवार आहे ना आज, संपत आलाय. नाही नाही सॉरी कमलेश, हे खरंच मला पण नाही माहिती, मलाही कॅलेंडर बघावं लागेल. ओके, हिच्यापेक्षा माझा आन्सर चांगला होता. नाही नाही आज आमच्या गावाकडे एक गाव, आमच्या गावाकडे एक गाव आहे, त्याचं नाव आहे पेचरा बारी. अच्छा, तर त्यांचं म्हणणं आहे की ही तिथली आहे का, तर हिचा आपल्या गावाशी काहीही संबंध नाही, तिचा फक्त एवढाच संबंध आहे की तिची मैत्रीण त्या गावची आहे, म्हणजे ही, यस, आणि ती पुण्याला राहते, तिचं शिक्षण पुण्याला झालंय आणि ती आता इथे मुंबईत असते. आहे का तुमच्या गुजर भाषेमध्ये बोला आई मायेचं कवच. ओके, हे स्नो मी सनसेट च म्हणणं आहे, प्लीज से माय नेम. स्नो मी सनसेट, तुमचं नाव काय? येस, नाव सांगितलं पाहिजे तेव्हा कळेल, कारण प्रोफाईल पिक्चर जी आहे ती पण त्याच्यावरूनही ओळखू येत नाही. शरद पाटील माझं शहाद्याला, बिलाडीला किंवा आपल्या गावाकडे नंदुरबार धुळ्याला जेव्हा पण कधी येणं असेल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला लाईव्ह येऊन किंवा काहीतरी मी हिंट देईन किंवा स्टोरीला टाकेन जेव्हा पण मी येईन तेव्हा. आणि माझा प्लॅन आहे की जेव्हा मी तिथे येईन तेव्हा मी ज्यांना पण भेटायचं असेल त्यांना मी नक्की भेटेन माझ्या घरी. थँक्स हेमंत लोहार. अनुष्काचं लग्न झालं का? नाही. हा काय प्रश्न आहे? ओके, हे वाच अनुष्का. अनुष्का तू सुपरी रे, म्हणजे तू काय करतेस? येस, कोणी म्हटलंय ते नाव? घेत हर्षल पटेल. आणि हे वरच, जमाई गाई वा बानू तेरी, तारी का तेरी, तारी. हा म्हणजे काय? म्हणजे असं म्हणणं आहे सत्यम पाटीलचं की जमाई गई व बनू तारू, ते तारी झालंय. म्हणजे जेवण झालं का तुझं? हो, मी पास्ता बनवलं होतं. वर्षाला माझ्या हातचा पास्ता खूप आवडतो, खूप आवडतो, कारण ती खूप छान बनवते. आय कॅन ब्राईट नाव. येस,
एनीवे इग्नोर. हो लियान मधु जमा काय म्हणतात त्याला जमाई जमाई गई के हो मारू जमाई गई हो मारू जमाई गई. अनुष्का तुला बीटीएस के पॉप माहित आहे का प्लीज सांग. वेल मला ऐकून माहिती आहे पण मी बघत नाही लाईक मला जास्त माहित नाही आहे त्याबद्दल. आय एम नॉट इन टू इट. काय असत इट्स अ बँड. मला तुमचा अभिमान आहे की एक दिवस ऍक्टरची. थँक यू कल्याणी. तुझी बहीण आहे ना हर्षदा पटेल. हाय हर्षदा. गॉड हे मराठीत का नाही विचारत आहेत कारण त्यांना तू जे एक्सप्लेन करते ते त्यांना छान वाटतंय. हो मी माझं जेवण झालं. तमारू पुणे मे काही रवान म्हणजे तू पुण्यात कुठे राहतेस? यस ते मी नाही सांगणार. ते नाही सांगणार. अनुष्कानं लग्न करू पडे हाय म्हणजे अनुष्काचं लग्न झालंय का अनुष्काला लग्न केलं पाहिजे? केलं पाहिजे करायला पाहिजे. अनुष्काने लग्न केलं पाहिजे. नाही नाही इतक्यात तर नाही मी अजून खूप लहान आहे. आता परत एज नाही विचार. या ते आहेच आणि मला माझ्या करिअर वर जास्त फोकस करण्यात इंटरेस्ट आहे. पुणेरी पार्टी लावली आहे का तुम्ही अनुष्का? असं म्हणतो काय पाणी नेमप्लेट वगैरे टाईप पुणेरी पार्टी ज्या फेमस म्हणजे मी टिपिकल पुणेरी आहे. हो यस. कमलेशचं म्हणणं आहे की गावाला घेऊन ये तिला असं. नक्की येईन मी. गुज्जू बॉयज साठी इंडस्ट्रीमध्येच नाही प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी स्कोप आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि तुम्ही त्यासाठी जर खरोखर मेहनत करत असाल तर तुम्हाला इथे नाही कुठेही तुम्ही कुठलीही गोष्ट अचीव करू शकता. फक्त तुमची हिम्मत पाहिजे इच्छा पाहिजे फक्त इच्छा शक्ती हवी. दॅट्स माय मूवी का टायटल. अनुष्काने एक मूवी केलेला त्याचं नाव होतं 8-2-75 फक्त इच्छा शक्ती हवी. शुभम देसाईचं म्हणणं आहे काय तुम्ही दोघी एक दिवस कोल्हापूरला या आणि आपण धमाल करू आणि मस्तपैकी फिरू एन्जॉय करू. मला तुम्हा दोघींबरोबर खूप धमाल करायची आहे आणि रील्स करू खूप. येस डन. असं संगत आहे म्हणजे असं सांगतोय असं काय जे काही मागे सांगितलं असेल. गुड नाईट अक्षय. गुड नाईट. अगं आय डोंट नो अगं आहे का अरे मी हेच सांगते की मला बीटीएस माहिती आहे पण मी फॉलो नाही करत. येस हर्षचं म्हणणं आहे. येस हर्षदा डेफिनेटली. See you soon. तुम्ही दोघी छान आहात. थँक्स राधे प्रेम. अनुष्का तुझं एज काय आहे हे आता तुम्हाला एक काम दिलंय मी गेस करा. हे मुद्दाम आहे. वेल ट्राईड अनुष्का. थँक्यू सो मच मीन्स अ लॉट. पिचराबारी ते गावाचं नाव. अच्छा. युअर बिगेस्ट फॅन अनुष्का. यू आर लुकिंग सो ब्युटिफुल. थँक्यू सो मच. खरंच ती खूप क्यूट आहे खूप जास्त. आणि नाही अशी का उभी आहे वेट. सॉरी यार माझं पण लक्षात नाही ते घेणार नाही तर काय ते स्टूल बघ तिकडे. आय एम आदी.
सो अनुष्का आणि मी सोबत बोलणार आहे. अनुष्का हे बघ ती काय जय खानदेश एकदा बोला. जय खानदेश. जय खानदेश. खानदेश. जय खानदेश. तू माझी स्टोरी ऍड पण करतेस चेक कर नंतर. येस करते मी नक्की करते. केव्हा येणार पण विचारते तुला. काय एवढ्यात माझं फिक्स नाही आहे. एवढ्यात म्हणजे कामावर सध्या फोकस आहे की काम कसं चाललंय काय त्याच्यावर. मी तुम्हाला बघितलं आहे. कोणाला आणि कुठे. कोणाला आणि कुठे. थँक्यू 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 थँक्यू. नाही तर नक्की आहे. आम्हाला जर झोप लागत असती तर आम्ही लाईव्ह आलो नसतो. आम्ही सरळ झोपलो असतो पण ठीक आहे. तसंच असत ना. मग हे मेसेजेस आले नसते ना. ऑफ करून परत ऑन कर. मग हे आधीच जाईल ना. ओके दिस इज ओके. होय तो आहे का. आय डोंट नो. ओके आता जर आवाज आमचा तुम्हाला येतोय तर बघूयात ते कधी होतं काय. बऱ्याच जणांच्या कमेंट आलेल्या आहेत ज्या मी वाचते. सो फोन हँग झालाय का. नाही हो. हिनाताई माझी सिस्टर आहे. ती माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे आणि तिचा मला नेहमीच सपोर्ट आहे माझ्या करिअरमध्ये म्हणा किंवा ज्या पण छोट्या मोठ्या गोष्टी मला माहीत नव्हत्या त्या मी तिला विचारलेल्या आणि तिच्याकडून बरीच मला मदत केली. हे कोणी केलेलं. मी केलं. स्मार्ट आहे मी. वा वा वा. ठीक आहे. जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालेला आहे आणि तो अनुष्काने केलेला आहे. सो ओके. हा आता नीट दिसतंय ना. आय थिंक तू ते वरती करताना ना तुझ्या इकडे बोट लागलं असणार आहे त्यामुळे ते झालंय. तुला सांगू का काय. काय बोलताय मला. वाच ना वाच ना तू. तमे बेऊ जानियो देरानी जेठानी बनी जाओ जो. म्हणजे विचार कर काय असेल. तमे बेऊ जान. तमे म्हणजे काय. तुम्ही. हा बेऊ म्हणजे दोन. हा या आणि पुढचं दोन जण. हा दोन जण
देराणी जेठानी म्हणजे जावा टाईप. हा बनी जा. ओ ओके बापरे. नाही नाही हे पॉसिबल नाही आहे. आय पारवी न पोर्यो पी पी आर सोडीने तर रील्स देखी रा तेनू की तेनू काय तिनू काय सोल्युशन. मी बारावीचे मुलं पी पी आर सोडून रील्स बघताय तर त्याचं काही सोल्युशन आहे का? वेल तुम्ही हवं तर तुम्ही ऑब्विसली रील्स बघा पण त्यासकट अभ्यासही करा. अभ्यास सोडून रील्स नका बघू. अनुष्का कुठे राहते तू? बघ माझ्या लाईव्ह मध्ये अनुष्काचा साठी एवढे प्रश्न येत आहेत आणि अनुष्काला यायचं नव्हतं. आय वॉज बिझी. हो ना. कोण आकाश विचारतोय? आकाश म्हणतोय शिकव तिला. खरंच मला फार काही यूज करता येत नाही. मला फक्त रील्स बनवून पोस्ट करता येतं. मला फार जास्त काही माहित नसतं. ते पण मीच शिकवलंय. हा ते पण मला हिनेच शिकवलंय. लॉल का? ठीक आहे. नकुल आम्हाला आता झोपायचं होतं आणि त्यामुळे आम्हाला वाटलं की मेकअप करण्याची गरज नाहीये. अँड ऑनेस्टली प्रत्येक वेळेला मेकअप करायची काहीच गरज नसते. नाही का? समोर आल्यानंतर तू मला ओळखणार नाही की कोण आहे, त्यामुळे असली चेहरा दाखवणं पण गरजेचं असतं. पंकज चौधरींचं म्हणणं आहे सिरियल मध्ये काम करायला मला मिळेल का? हो कोणीही काम करू शकतं. कोणी करू शकतं. आम्ही पण असाच विचार केलेला म्हणून आम्ही आज इथे आहे. आकाश तू हसणं प्लीज बंद करतोस. येस. हा तुझा ओळख आहे? तो माझा युएसचा फ्रेंड आहे. ओ हाय आकाश. राईट. अरे पण माझं सरनेम नव्हतं माहिती. चितोडकर. अच्छा. काय? हा संदीप सूर्यवंशींचं असं म्हणणं आहे की ते अनुष्का वाचणार आहे. वाच. ओ गॉड का असं करतेस तू? मला छान वाटत. तमे मने भाहू गमे छे हर वात मा रिअली. म्हणजे प्रत्येक गोष्टीत तुम्ही मला खूप आवडतात. खरं आहे असं. ह्या आर्यन अनुष्काचा बीएफ आहे का? आर्यन अनुष्काचा बीएफ नाहीये. आर्यन कार्तिकीचा बीएफ आहे. झालंय क्लिअर? तिने केजो तू पण गुजर शिकी जा गुजर समाज में खूप स्कोप ये केजो. म्हणजे पहिलं वाच मग समजा. तिने केजो तू पण गुजर शिक जा. म्हणजे तिच्यासोबत तू पण तिच्यासोबत राहून तू पण गुजर शिक. तिला सांग तू पण गुजर भाषा शिकून जा. अच्छा. गुजर समाजात खूप जास्त स्कोप आहे. ओके. येस. आता ही माझी गाईड आहे, ती मला शिकवेल. गुजर बोलणार ती कल्याणी म्हणते. बोल ग काहीतरी. सु बोलू. बोलली बस. बोलली. हाय अनुजा. कोण आहे अनुजा? आता मी आई बघतेच नव्हे. तू किती इन्वॉल्वड आहेस आई मायेच्या कवच मध्ये ते आताच मला दिसतंय. अनुजा ही माझी फ्रेंड आहे. तू चालबुडाच्या सेटवर आमची खूप छान फ्रेंडशिप झालेली. तर अनुजा आहे. हाय राहुल. काय नाही बस मी फ्रेंड कडे आली माझ्या आणि आता सध्या आम्ही लाईव्ह वर आहोत. विशेष काही नाही. हे बघ वर्षापेक्षा अनुष्का वरुष्का. आई ग हे गोड आहे. नाईस नाईस. आमचा नवीन हॅशटॅग आता आमच्या रील्स वरती हा हॅशटॅग तुम्हाला बघायला मिळणार आहे. आपण आज एकही रील केली नाही बाय द वे. हो
कारण आज अनुष्काचा काहीच करण्याचा मूड नव्हता. आज मी चिल आहे. सेल्फी आम्ही एक बुमरँग केलंय आणि जे आता आम्ही पोस्ट केलेलं आहे तर ते तुम्हाला स्टोरीला बघायला मिळालंच. सगळं मान्य आहे मला, पण काय सांगू तुला आता. यार तमे मारा नाम नहीं लेरा ती वाकरा पोस्ट करे नाम तो लो ग्रेट परशु. ग्रेट परशु ग्रेट थँक यू मयूर पटेल. हाय रणजित पाटील. एक रणजित पाटील आमचे सर आहे पण ते आता मला कळत नाही आहे की ते तेच आहेत का. पण जे पण कोणी आहेत मी खूप छान आहे, मस्त आहे, मजेत आहे. गोष्ट आवडली की आपल्याकडची मायबोली भाषा छान जपली. थँक यू. थँक यू प्रवीण. आम्हाला आम्ही रिअल आहोत तसंही राहायला आवडतं विश्वास, त्यामुळे आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस मेकअपमध्ये असतोच असं नाही. आम्ही जेव्हा जिथे गरजेचं आहे तिथेच मेकअप करून बसतो असतो. थँक यू संदीप. नमस्कार. तुम खूप क्यूट दिसती आहे. थँक्यू आकाश. हे तुझ्या फ्रेंड लिस्ट मधले तर नाही आहेत ना. हो तो माझा बेस्ट फ्रेंड आहे. आकाश तू माझंही कौतुक करू शकतो असं काही नाही. तो माझा फ्रेंड आहे. सो बघा शिका शिका तुम्ही जे अनुष्काचे फ्रेंड आहेत ते फक्त अनुष्काचं कौतुक करतात आणि तुम्ही तुम्ही माझे फ्रेंड असून पण तुम्ही तिचं कौतुक करता. ओ गॉड. ओके प्लीज तो एकटा असा आहे. नाही पण मला आवडलं. यस कर कर आकाश वर्षाचं पण कौतुक कर. नाही नाही आता नकोय मला. हे वाच ग किडू किदू किडू किदू कराज कुपे अवोनो विचार छे के तमारो तुमार फ्रेंड ने पण लाईने आवो. करज कुपे नावाचं एक आमच्या गावाकडे आहे. ओके गावाकडे एक गाव आहे तर तिथे येणार तर तिला पण घेऊया. करज कुपेला माझ्या आत्याची मुलगी राहते. अच्छा तिला पण भेटेल. येस मी तुम्हाला सांगते मी तुला. अरे तुम्हाला ओळखशील रे पण मी तुझ्या कमेंटला मी रिप्लाय करते की तुम्हाला खूप चांगलं ओळखशील हे मला माहिती कारण तू माझा खूप लहानपणीचा चांगला मित्र आहेस ना. कुल ग्रेट परसूचं आम्ही ऑलरेडी नाव घेतलेलं आहे तर त्याचं काय म्हणणं आहे की मार नाम लेताने त्या सुधी जागी रहो जागी रो. तुझं नाव घेतलेलं आहेस आणि तुला आहे तुला जर झोप येत असेल तर तू झोपू शकतो. कधी कधी मलाच प्रश्न पडतो हे काय मला मला स्वतःला समजत नाही काय लिहिलेलं असतं. ओके सो आय एम नॉट दॅट नू. काय झालं तू वाचलंस का. नाही तुला पण कळत नाहीये ना. हा अच्छा सो इट्स ओके. हे
हो, मी हर्षूची बहीण आहे. कार्तिकी कोण? कार्तिकी मी, कार्तिकी इनामदार फ्रॉम रंग माझा वेगळा, ओनली ऑन स्टार प्रवाह. यस, खूप जोरदार प्रमोशन चालू आहे. अनु लग्न कधी करणार आहे? तुम्ही का माझ्या लग्नाच्या मागे पडलात? तुम्ही खूप छान रील्स बनवता बघ. एक मिनिट, एक गोष्ट माझ्या आता लक्षात आली आहे की जे फिल्टर युज केले ते फक्त अनुष्कावर आहे. नाही अरे यार, आपण लाईट नाही घेतो नीट, तुला कळतंय का? एक तर रात्र आहे, त्यातून माझ्याकडे एक छोटूसा बल्ब आहे, त्याच्यात आम्ही बसलोय. खूप कष्ट चालू आहे आमचे फक्त तुमच्यासाठी. लोकेश पाटील थँक्यू. जय श्रीराम, जय सरदार. आयराणी भाषा मी बोलता येते, म्हणजे मी ट्राय करते, जे ऐकलेलं असेल ते जेवढं माहीत असेल तेवढंच बोलते मी. खूप जास्त डिमांड आहे अनुष्काची की जिला शहाद्याला घेऊन या असं म्हणण्यात. तू येशील ना खरंच? हो हो, तुम्हाला घेऊन गेलीस ना, मी नक्की आहे. आणि अनुष्का शहाद्याला आली की तुम्हाला सगळ्यांना, ज्यांनी ज्यांनी बोलवलं त्यांना सगळ्यांना भेटायला यावं लागणार. पण मीट अँड ग्रीट करूया. थँक यू. नमस्ते किरू. ऐराणीमध्ये मी आत्ताच जस्ट एक संध्याकाळी रील पोस्ट केलेली आहे, तर ती तुम्ही जर बघितली नसेल तर बघा, आवडली तुम्हाला तर भरपूर शेअर करा. अनुष्का, तुझा इन्स्टा आयडी काय आहे? अनुष्का पिंपळकर ऑफिशियल. अनुष्काला मेसेज आता बॉयफ्रेंडचे तो तुमचा तुम्ही विचार करा, जे काय तुम्हाला वाटतंय ते मी नाही सांगणार आहे. हे वाज ग गुजर में रील बनाओ तमे दोन. ओ माय गॉड, ती रील. ओके फाईन, आम्ही नक्की बनवूयात लवकरच. तुम्हाला सगळं शिकव, मी पाठ करेन आणि मग आपण बनवू. वसईला तर आमचं काही शूट नाही आहे एवढ्यात, माझं ठाण्याला होतं, अनुष्काचं मालाडला असतं. भावेश परदेसी 29 12. काय चाललंय ग हे? यस अनुष्का, हे वाच बरं. गुजर भाषा बोली ऐकलं ऐकायला छान वाटत, खास करून काही शब्द जसे की पछाड, शिलंगाड, तिने दर्शन, तिनो दर्शन, शिलगाड, तिन दर्शन, म्हणजे एक असं असं राग आल्यावर आपण म्हणतो ना एखाद्या रागात काहीतरी, तसं आमच्यामध्ये म्हणतात शिलगाव तिन दर्शन, म्हणजे मला त्याचं परत तोंड बघायचं नाहीये लाईक असं. अच्छा, ऐकून घे अनुष्का खूप. ओ थँक्यू. नोमी सनसेट ह्या प्रश्नाचं उत्तर मी नाही देणार आहे. काहीच काम नाही आम्हाला, म्हणून आम्ही फ्री बसलो इथे. आय गेस तुम्हाला पण काही काम नाही म्हणून तुम्ही पण फ्री बसलात, आमचं लाईव्ह बघताय. थँक यू भावेश परदेसी. अनुष्का क्यूट आहे, अनुष्का क्यूट आहे. थँक्स निलेश. थँक्यू तुषार. हॅपी बर्थडे मिस्टर सायलेंट. कोणाचा बर्थडे येते? तुझा असेल तर हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. ठीक आहे. ताई मई अनुष्का काय? व्हॉट? आपण असं एक मोठे असतात त्यांना अक्का म्हणतो. माहिती तुला? हो माहिती आहे. माझा फ्रेंड आहे ना, तो त्याच्या आजीला अक्का म्हणतो. हा तसं तर तुला अक्का म्हणतोय असं. अच्छा, ताई मई अनुष्का अक्का. ओके, विचार करा. हे माहिती मला. हाय ताई, आपली ऍक्टिंग आणि डायलॉग्स खूप छान असतात.
ऐकायला आवडतात. थँक्यू थँक्यू. सिरियल मध्ये काम करत आहे आमच्यातला नक्की कोण? बर, अनुष्का करते रंग माझा वेगळा आणि मी करते तू चाल पुढं. माझी आहे झी मराठीवर आणि माझी आहे स्टार प्रवाहावर. मी आता ऑफिशियली सांगते की माझा इंस्टाग्राम आय डी आहे अनुष्का पिंपुटकर ऑफिशियल. आणि पियुष 143 तुझं नाव घेतलेलं आहे. मी नाही वाचणार. ऍक्च्युली भावेश मराठे आता फक्त काही दिवस 2-3 दिवस मी रील पोस्ट केल्या नव्हत्या, पण आता मी परत रील पोस्ट करते आहे. आणि खरं सांगायचं तर मला कंटेंटचा फार विचार करावा लागतोय की मी कशावर बनवावं असं. तर तुम्हाला जर काही सुचलं तर तुम्ही मला DM करून सांगू शकतात, कमेंट बॉक्समध्येही सांगू शकतात. आणि जर मला त्यावर काही सुचलं तर मी नक्कीच बनवेन. काय दर्शनचं म्हणणं आहे वर्षा, आय डोंट लाईक दॅट शिलगारतीन दर्शन, कारण त्याचं नाव दर्शन. ओह माय गॉड. रवी महाजन यांचं म्हणणं आहे बोथ आर सो ब्युटी. थँक्यू. ही परत काहीतरी गडबड झालेली आहे. भावेश पाटील काय म्हणतो? अनुष्का यू स्माइल व्हेरी क्यूट, थँक्यू सो मच. आनंद मारा प्रश्ननु जवाब नथी मळ्या रयाचे, हाच मी पहिला वाचलं जे काय आता वाचलं. झुमका वाली पर सॉन्ग सा काढा ना बो, झुमका वाली पोर सॉन्ग. मी डान्सवर फार कमी रील बनवते, म्हणजे नाहीच्या बरोबर. मला जर खूप जास्त फोर्स आला तरच मी बनवते. मला जर खूप जास्त माझ्यावर मेहनत घेतली, मला खूप जास्त शिकवलं तरच मी बोल डान्सचे रील बनवते. द रिझन. थँक्यू सो मच सर. मी खरंच कन्फ्यूज होते की तुम्ही तेच आहात का. तर रणजित पाटील सर जे आहेत ते झी मराठीवर मी महाराष्ट्राचं सुपरस्टार केलेला, ओके, तिथे ते डिरेक्टर होते. नाही सर, छान, मला छान वाटलं तुम्हाला तुमचा मेसेज माझ्या लाईव्हमध्ये आला ते बघून. हॅलो सर. ओके, आकाश पटेलचं म्हणणं आहे गाम लयाओ बठ्ठा होणे गुजरनी त्यानू लगननी पंगत खावाडो जो मजा आवसे नक्की. खरंच सांगते मी आजपर्यंत जेवढे लग्न फिरलेली आहे बऱ्याच ठिकाणी जाणं होतं, पण मला आपल्याकडे जे लग्न पद्धत असते किंवा आपल्याकडे जे सगळंच प्रत्येक एक एक गोष्ट डिटेलिंगमध्ये मला ती प्रत्येक गोष्ट मला खूप आवडते. आणि त्यामुळे मला असं मी नेहमी प्रत्येकाला सांगत असते की आमच्याकडचं लग्न बघा तुम्ही, आमच्याकडच्या लग्नात खरंच खूप मजा येते. सो जेव्हा पण असं कुठे लग्न असेल तर खास मी अनुष्काला दाखवण्यासाठी घेऊन येणार आहे. मी येईन. ऑनेस्टली बिग बॉस मराठी हे खूप कॉन्फिडेन्शियल असतं आणि ते असं आपण रिव्हील नाही करू शकत. यस. तर जर तिला कधी बोलवलं आणि जर ती गेली तर ते तिथे गेल्यानंतरच समजेल, आणि कदाचित ते मलाही तिथे गेल्यानंतरच समजेल. नाही पण असं नको करतो ते आपण बघूया. सध्या आपण रंग माझा वेगळ्यावर फोकस. हो, जयदीप पटेल आम्ही खूप जास्त रिकामे आहोत म्हणून आम्ही इथे दोघी बसलो आहोत. काय अनुष्का विराटची अनुष्का दिसत आहे. बापरे. ठीक आहे, थँक्स. थँक्यू भावेश परदेसी. थँक्यू कपिल पाटील. रवी महाजनचं म्हणणं आहे वर्षा तुझे डोळे खूप भारी आहेत, तुला बोलायची गरज नाही आहे, तुझे डोळे न बोलता पण बोलतात आई ग, हे खूप गोड होतं. थँक्यू, थँक्यू सो मच. हाय आनंद. आनंद खूप खुश आहे कारण त्याची पोस्ट वाचली गेलेली आहे.
अनुष्का तू रिप्लाय कबर नाही धीरानी, म्हणजे तू रिप्लाय काय नाही देतस? धीरायनी धीरायनी म्हणजे तू रिप्लाय का नाही देतेस? मी देते रिप्लाय. आता एक काम कर, एक ट्राय कर की तू त्याच भाषेत द्यायचा प्रयत्न कर. प्रयत्न कर म्हणते. काय बोलतेस तुम्ही? नाही देऊ शकणार दोघांचाच मला लोक काही पण बोलतील. मग ठीक आहे, ते सोडून तुला जे वाटतंय की तू हे बोलू शकतेस ते बोल. मला काहीच येत नाही त्यातलं. मी थँक्स सागर. बघू नकोस लगेच. लगेच बघते माझ्या लिप्स कडे. मी बिचारी मी अशीच उठून बसलेली आहे आणि इथे फार मेकअप वगैरे करून कोणीतरी बसलेला आहे. मी काय मेकअप केला? तुम्हाला वाटताय मी मेकअप केलाय? अजिबात नाही केलाय. मी काही केलेलं नाही. मी काय केलंय तुम्हाला सांग? काय केलंय मी? लिप बाम लावलाय फक्त, तो पण ट्रान्सपेरंट. ओके. येस, आम्ही उर्फी जावेदला ओळखतो. उर्फी जावेदला कोण नाही ओळखत. मला तिची एक गोष्ट खूप आवडते की ती खूप बिंदास आहे, खूप कॉन्फिडंट आहे. आणि ऑनेस्टली सगळ्यांनाच तसं कॉन्फिडंट राहायला हवं. बघा, तुम्ही कसे कपडे घालायचे कसे नाही हा फक्त तुमचा प्रश्न आहे, पण तुम्ही फक्त ते न बघता समोरच्यामध्ये किती कॉन्फिडन्स आहे आणि तो ते तुम्ही ह्या पॉझिटिव्ह गोष्टी घ्या, बाकीचं सोडा. थँक्यू निलेश खेडकर. भावेश परदेशी थँक्यू, थँक्यू सो मच. आता ओके, तुला यायचंय. बरं, सगळ्यांचं म्हणणं आहे आम्ही आता झोपण्याची गरज आहे. सो आम्ही आता झोपणार आहोत. सो तिकडे आहेत घड्यामध्ये, इट्स 12:10. संपलेत का सगळे कॉमेंट्स? अनुष्का, युअर स्माईल इज सो क्यूट. इफ यू आर सिंगल आय वुड लाईक टू मॅरी यू. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट दो अनुष्का, तुझी स्माईल खूप क्यूट आहे यार. आय लव्ह यू दीदी. थँक्यू. आणि तुम्ही अरणी ॲक्सेंट खूप छान आहे. थँक्यू. पण खूप कॉमेंट्स मागे हो, तुला हे कळत आहे का? हे बघ जरा, हे बघ. ओ माय गॉड, थांबलं वाचू दे ना. हा, ओ कुठे गेलं? गेलं, खूप खाली आलंयस तू. वर्षा, बऱ्याच कॉमेंट्स मिस झाल्यात. ओके, सो बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आम्हाला मेकअपची गरज नाही आणि खरोखर आहे असं. आता खालून जाऊ. शुभलक्ष्मी सोसायटी. ओके, सो ज्यांना झोप लागत आहे ते झोपू शकतात. लिपबाम कोणीतरी काहीतरी लिपबाम. मी पण जस्ट वाचलं खाली गेलं. नाही नाही, वरती आहे. नाही नाही, अरे खाली गेलं ते. नाही ग, आय एम टेलिंग यू इट्स सुपर. लिप बाम चा काय इफेक्ट दिसतोय? इफेक्ट दिसतोय. माझे लिप्स नॅचरली पिंक आहेत. सो ओके, वर्षा छान दिसते, अनुष्का छान दिसते. थँक्यू RCB. जीती गई नाव बेन. अरे वा, मस्त. ओके, ज्यांच्यासाठी लग्नाला ज्यांना लग्नाला मुलगी मिळत नाही आणि ज्यांना वाटतंय की मी त्यांच्यासाठी लग्नासाठी मुलगी बघावी शोधावी, तर हे अवघड आहे. एवढ्या रात्री तुला कोणाचा फोन येतोय ग? हे पण US चा नंबर आहे. कोण आहे?
उर्फी जावेद बद्दल तुमचे मत मांडा, तर मला असं वाटतं की कोणाला जज करण्यापेक्षा एक मिनिट हे काय होत. बाय 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 गाईज, सी यू सून, लव यू ऑल, बाय. ओके, सो प्रत्येकाला आपलं आपलं मत आहे आणि प्रत्येकाने ज्याचं त्याने ठरवावं की त्यांना कसं वागायचं आहे, त्यांचं त्यांची लाईफ त्यांना कशी एन्जॉय करायची आहे, त्यामुळे आपण कोणाला जज करण्यात काहीच अर्थ नाही आहे. ओके, आता मी फटाफट तुमच्या कमेंट्स ज्यांच्या बाकी आहेत त्यांच्या कमेंट मी वाचणार आहे आणि मीही झोपणार आहे. हाय कुणाल हिरे, कारण मुलांना कदाचित मुलंही तेवढ्या कॉम्प्लिमेंट देत नसतील जेवढे मुलं देतात, आणि थँक्यू तुमच्या कॉम्प्लिमेंटमुळे आम्ही खुश होतो त्यासाठी. आणि हे खरं आहे, यात लपवण्यासारखं किंवा असं काही नाही आहे. हाय पसू आणि सिंग, बाजरीला पाणी भरतोयस. बाय आनंद, गुड नाईट. मी कात्रजची गोडशेव खाल्लेले नाहीये, मी फक्त सारंगखेड्याची जी सारंगखेड्याच्या जत्रेत जी गोडशेव मिळते मी ती खाल्लेली आहे. सागर शिंपी हाय, थँक्यू. प्रकाश वर्मा हा दो एकर, नाईट सीन आवडतात का गुजर, बोलना एकदा तरी वर्षा. देखो बठ्ठा जे नाव ने आवडा निंदर लागी रही आणि बठ्ठी सुवान पाछळ आणि जन्ने निंदर लागी रही ते भी हमने कही रा सुईजो सुईजो. पण देखो अनुष्का तिनो फोन मुकीने परत लाईव जॉईन करेलू येते. हा तर हे बघ काय एक पहिले नाव वाच आणि मग कमेंट वाच. इट इज मी प्रवीण पाटील. गई ते बानू खूप मस्त होती. काहीतरी कळेल ना तुला त्यातनं, खूप मस्त होती कळलं. हा पण गई ते बानू काय, बानू नाही ते बनू, बनू. ओके, गई ते बनू काय, तू गेलेलीस ना आता. हा तर जी गेली ती खूप छान होती. अच्छा, आता त्यांनी तुला जाताना बघितलं असेल ना. अच्छा अच्छा, थँक्यू, मी आले पण. ओके, रवी महाजनचं म्हणणं आहे की वर्षा तू असंच रात्रभर जरी बोलशील तरी मी नॉनस्टॉप बोलू शकतो. ओके, थँक्यू सो मच, आपल्या संस्कृतीचे जतन केले पाहिजे ना. यस, केलंच पाहिजे. तू ना अरे ते नेमकी याद कर. लोणखेडा कॉलेजला कधी येणार, जेव्हा तसा काही योग येईल तेव्हा मी नक्कीच येणार. जितेंद्र ढोले यांचं म्हणणं आहे उर्फी जावेदने लोकांची मानसिकता खराब केली आहे. मला असं वाटतं कोणी कोणाची मानसिकता खराब करत नाही, ते सगळं आपल्यावर आहे की आपण काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. त्यामुळे राईट वर्षा दीदी, गजर मे बोलो. किती वेळा तू गजर मध्ये बोलणार आहेस? प्लीज पोस्ट युअर इमेजेस ऑल्सो. मी इमेजेस टाकले ना तर कोणी लाईक करत नाही. आणि अरे सिरियसली बघा, आता यू हॅव टू लाईक हर इमेजेस, म्हणजे ती इमेजेस टाकेल. ओके, पण मला हे सांगायचं आहे, मी इतक्या वेळा ब्लॉग पोस्ट करत असते, मी इतक्या वेळेस लिंक शेअर करत असते आणि मी सगळ्यांना सांगत असते की प्लीज ब्लॉग बघा, चॅनलला माझ्या युट्यूबच्या सबस्क्राईब करा,
का नाही करत तुम्ही? आणि जर तुम्हाला म्हणजे न करण्यामागचं रिझन काय की ब्लॉग तुम्हाला कसे बघायला आवडतील हे मला सांगा. म्हणजे जर तसं काही असेल तर मी ब्लॉग मध्ये चेंज करेल. आणि मी फार काही कोणाला एडिट करायला किंवा ह्या गोष्टींमध्ये जात नाही कारण मला तेवढा वेळ नाहीये. आणि कोणाला द्यावं किंवा काय परत मी त्यांना देणार मग त्यांच्याकडून वेट करणार. आणि खरं सांगायचं तर माझ्याकडे एवढा वेळ नाहीये की मी ह्या सगळ्या गोष्टी करू. त्यामुळे जसं मला पटकन जमेल तसं मी पोस्ट करून टाकते. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हिना जी कोण आहे तुझी सिस्टर आहे? यस, हिना माझी सिस्टर आहे. ती माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे. आणि मी आताच म्हटलं की मालदीवला जायचं या मालदीव्सला. शेफ जयपाल ग्रेट हा. सरोज भाई करत छोकरी देखो. आता सगळ्यांनी मला लिस्ट द्या. तू ना एक वेबसाईट बनव, मॅट्रिमोनियल साईट बनव आणि मग सगळे नोंदवतील त्यांचं नाव आणि मग तू प्रत्येकाचं मॅच मेकिंग कर. ओके, तिचं नेक्स्ट प्रोजेक्ट ते पण करणार आहे मी फ्री टाइम मध्ये. लव्हिंग युअर लॉंग हेअर. ओ थँक्यू. हा तिचा आहे म्हणजे तू आता परत आली. हा मग आता खाली जा, खूपच लेट असतो. ॲटलीस्ट यू शुड गिव्ह सम कॉम्प्लिमेंट्स इन रिटर्न. व्हॉट कॉम्प्लिमेंट्स इन रिटर्न? म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की जेवढ्या कमेंट किंवा कॉम्प्लिमेंट्स मुलींना मिळतात तेवढ्या मुलांना का नाही मिळत? असं काय नाही, मिळतात. आम्ही कामांमध्ये एवढ्या बिझी असतो म्हणजे भांडे धुणे, घर झाडणे, पुसणे, आता मला कोणाचं लाईव्ह बघायला जायला वेळच नाही मिळत. आणि जेव्हा तुम्ही लाईव्ह येत असणार तेव्हा आम्ही कदाचित किचन मध्ये असू. हा सारखा असं होत. तर लोकांना खरं वाटेल. तुला पण निकळले का? नाही, मला कळलंय. हा, मिस्टर हर्षल पाटील यांचं म्हणणं आहे की वर्षाबेन बिलाडी आवसू त्यारे लाईव्ह करो जो. म्हणजे तू जेव्हा बिलाडीला म्हणजे जे माझं गाव आहे तिथे येशील तेव्हा लाईव्ह ये असं. प्रत्येक मुलगी सुंदरच असते, तिला फक्त गरज आहे तिच्या सौंदर्याची पारख करणाऱ्या खास व्यक्तीची. पण मला असं वाटतं की तो खास व्यक्ती येईल आणि मग तो आपली तारीफ करेल तेव्हा आपण आपल्याला वाटेल की आपण खरंच सुंदर आहोत की नाही. त्यापेक्षा एक आरसा घ्यायचा, स्वतःला बघायचं, खुश व्हायचं. नाईस. पण ही कॉमेंट सुद्धा खरंच खूप गोड आहे. हे काय सुपला शॉर्ट म्हणजे काहीतरी असेल बट मी असं काही बोल. मयूर पटेल प्लीज इलॅबोरेट व्हॉट एव्हर यू सेड. ओके, तिने समजी रही के पण आपली लँग्वेज. ओ म्हणजे तिला कळतीये का आपली लँग्वेज बरोबर? यस. या मला एवढंस कळतंय की तुम्ही काय बोलताय पण ही मला सगळं ट्रान्सलेट करते. काय भवेश पटेल काय म्हणतो, अनुष्का तुझे डोळे रश्मिका मंदानासारखे आहेत. बाप, थँक्यू सो मच, दिस रिअली मीन्स अ लॉट. म्हणजे तू माझ्या डोळ्यांना एवढ्या मोठ्या ऍक्टरशी कम्पेअर केलंयस, मीन्स अ लॉट. हे मला कळलं वर्षादी अनुष्काने गुजर में बोलन को. म्हणजे मला तू गुजर मध्ये बोलायला सांग असं काही. ओ काहीतरी सांग, मी ते बोलते मला नाही येत. येतली रात्र थई गई, येतली रात्र थई गई, तमी अजून जागीत छे के, तमी अजून जागीत छे के, सुता केम नाही, सुता केम नाही, जो सुई जो,
जो सुई जो, याचा अर्थ काय? जेवढी रात्र झाली तुम्ही अजून झोपत नाहीये, जा झोपा. ते बघतायत आपल्या लाईफ, दे एन्जॉयिंग. नाही, त्यांनी मला सांगितलं आता झोपा तुम्ही, म्हणून मग त्याला रिप्लाय करते मी. ओके. मी नंदुरबार शहादा बिलाडी इथली आहे. तुला आठवतं मी तुझ्यासाठी गोडशेव आणली होती? हो आणली होती, सेटवर होती आणलेली. हा, तर जेव्हा सारंगखेड्याहून माझ्यासाठी गोडशेव पाठवलेली, माझी आई आलेली मुंबईला, तर तेव्हा मी गोडशेव आणलेली आणि मी ती अनुष्काला सुद्धा दिलेली, असं ती मला खूप आवडली. बानू खरे मस्त वाटी. बानू नाही ते बनवू. अच्छा, पहिले करेक्ट बोलले मी. म्हणजे हे तुझ्याबद्दल होत. अच्छा, तुझ्यासाठी कॉम्प्लिमेंट होत हे. थँक्यू शुभ पटेल. म्हणजे आमच्या गावाकडे एक लोणखेडा नावाचं गाव आहे आणि तिथे लोणखेडा नावाचं कॉलेज आहे जे खूप मोठं आहे, तर तिथे कधी येणार असं विचारतायत ते. तर येऊ नक्कीच, लवकरच बोलू. मराठी ऍक्ट्रेस चॅनल खरंच, म्हणजे हा तुझ्या लॉंग हेअर वरती त्यांनी कॉमेंट केली आहे. थँक्यू. पण मराठी ऍक्ट्रेस चॅनल आमचं प्रमोशन वगैरे करण्यासाठी ते खरंच खूप जास्त हेल्प करतात, सो ऍडमिनला खरंच खूप मनापासून थँक्स. थँक्यू. मिसळपाव खायला आण तिला पुण्यात. येस येस, डेफिनेटली मी तुला पुण्यात घेऊन जाणार आहे. मस्त मिसळपाव, तिखट तिखट, काटाखीर. काटाखीर काय हे नाव आहे मिसळ? येस, काटाखीर एक प्लेस आहे. अच्छा, तर तिकडे आपण जाऊन मिसळ खायची आणि इट्स रिअली नाईस. तिकडे खूप स्पायसी मिसळ मिळते. पुण्याची मी मिसळ फक्त ऐकली आहे की ज्यात चिवडा असतो आणि मिसळ असते, पण मला वाटतं तुम्ही नाशिकची मिसळ कधी ट्राय करा, बेस्ट. मी पुण्याची मिसळ, हा मी ती पण ट्राय. आता आपण मुंबई पुणे सारखं नाशिक पुणे कॉन्फ्लिक्ट करायचं असं असं नाही करायचं मला. तर मी पुण्याची खाल्लेली नाहीये, तर जेव्हा मी येणार तेव्हा ती पण टेस्ट. काय 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 इथे काहीतरी होत. अरे यार, पण तरी काहीतरी बोललेलं, हे खूपच खाली गेलं. जे किती आपण मागे यार. हो ओके, आय एम रिअली सॉरी, कारण की खूप कॉमेंट्स येत होते जे आता वरती निघून गेलेत. मुलांनी रितेश सरांसारखं हातात ट्रेल घेतलं तर नक्की मुलगी मिळेल का? जिनेलिया मिळाली म्हणून. नाईस टेक्निक, पण सगळ्या मुलींसाठी लागू होत नाही ना. माझी उद्या एक्झाम आहे 7:30, डोंट वॉन्ट टू गो बट जावं लागेल. बाय, बेस्ट लक फॉर युअर एक्झाम. मराठी क्रश अनुष्का. थँक्स. अनुष्काची डिमांड ऐकून नाही खरंच. अरे मी कौतुक करते, चांगलं म्हणते मी. कॉप्स सचिन पाटील, हाय कसे आहात तुम्ही? थँक्यू जितेंद्र धुळे ढोले. दक्षिण काशी देखाडो मॅडम. ने हो नक्कीच. हाय अनुष्का, तुझी छान स्माईल आहे. ओय अनुष्का, इज द युअर यूट्यूब चॅनल? वेल, मी तू माझं चॅनल बद्दल बोल. तिचं युट्यूब चॅनल नाहीये, माझं चॅनल आहे. मी केलं होतं ओपन ऍक्च्युली, पण माझं कसं झालं की मला कॉन्टेंटच मिळत नव्हता. ही वर्षा कशी तिच्या चॅनलवरती खूप छान छान आणि ती जे काय एक्सप्लोअर करते त्याचे व्हिडिओज टाकत असते, तिचा कॉन्टेंट खूप एक्सक्लुझिव्ह असतो, तसं मला सुचतही नाही. आणि मला ऍक्च्युली ऑनेस्टली मला आयडियाज येत नाही, सो मग मी तो चॅनल जस्ट ओपन केला आणि त्यानंतर तो तसाच आहे आता. सो तुम्ही प्लीज वर्षाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मला काही सांगायचं आहे याबद्दल, मी एवढंच प्रमोशन. मी हे अनुष्काचं प्रेम आहे माझ्यावरचं, नाही तर कोणी कोणाचं चॅनल सबस्क्राईब करायला सांगत नाही. तर बघूयात, आता अनुष्काने सांगितलं आहे, आता अनुष्काचे इथे बरेच फॅन्स झालेले आहेत, तर अनुष्काचं किती ऐकतायत ते.
आणि आता विचारलेलं हिना दीदीबद्दल की हिना दीदी तुमची बहीण आहे का वगैरे, तर हिना दीदी आलेली आहे आणि तिने विचारलंय अनुष्काला की तुला वटवाघूळ म्हणजे काय माहिती आहे का? हो. काय? बॅड. हुशार आहेस. माझं मराठी चांगलं आहे. रोज जर मी ऑनलाईन आली तर अनुष्का गुजर शिकून जाईल असं? हो, मी इनफॅक्ट मी रोज हिच्या बरोबर राहिले तर मी नक्कीच शिकून जाईल. तू माझे रील बघितलेस ना तरी शिकशील. मला मी बघते का, लाईक पण करते, पण मला काहीच कळत नाही. सो मी प्रत्येक रीलच्या नंतर तिला असं ते फॉरवर्ड करते आणि त्याच्यानंतर म्हणते प्लीज ट्रान्सलेट, मला सांग ते काय आहे, मग ती सांगते आणि मग मला कळत की हो अच्छा. तर अनुष्का लवकरच शिकणार आहे गुजर अहिराणी. अहिराणी ना मला बोलायचं म्हटलं की मला थोडस असं विचार करावा लागतो की काय बोलायचं. विजय आयरी फोटोग्राफी तमिळ आयु छो पची सुकाम हंगावसे उंगावसे. म्हणजे तुम्ही लाईव्ह आहात तर कशी झोपील? हाय नीतू, कैसी आहे तू? कुछ समझ नहीं आ रहा है. मुझे भी कुछ समझ नहीं आ रहा है एक्चुअली. ये नीतू मेरी फ्रेंड है. ओके. जो सिर्फ हिंदी में बात करती है, जिसे मराठी नहीं आती, जिसे तो गुजर और अहिराणी बहुत दूर की बात है उसके लिए. वर्षा अनुष्का ने अनुष्का म्हणायचं काय. अनुष्का रिटर्न केली कॉलचा बहाना करून आणि परत मेकअप करून आली. आय थिंक तुम्हाला जर का माझ्या कॉलचा आवाज ऐकू आला नसेल तर मी सांगते की मला कॉल आला होता आणि मग मी तो कॉल ठेवून आले कारण की मला तुमच्याशी सुद्धा बोलायचं होतं. ओके. लोणखेडा कॉलेज हे इंजिनिअरिंग कॉलेज आहे आमच्या गावाकडचं. काय गोडशेवला इंडियन चॉकलेट पण म्हटलं जातं असं. ओ ओके. अनुष्का तर खूप गोड दिसते आणि वर्षाची स्माईल कातील. थँक्यू शरद शार्दुल शार्दुल प्रशांत. ताई तुमच्या दोघांचं फॅन पेज बनवून तुम्ही फॉलो करा. डेफिनेटली, ऑब्व्हियसली तुम्ही जेवढे फॅन पेजेस बनवाल, जेवढं तुम्ही सपोर्ट कराल तेवढंच आम्ही पुढे जाऊ. सो ऑब्व्हियसली ऑल वेलकम की तुम्ही हवं तर आमचे फॅन पेजेस बनवू शकता. यांचं म्हणणं आहे की तू पापडाचं पीठ खाल्लेलं आहेस का? कुठल्या कुठल्या पापडाचं पीठ? नाही, मी नुसता पापड खाल्लाय, पीठ नाही खाल्लं. तू आमच्या गावाकडे ये, मी तुला सगळं खाऊ घालेन. ठीक आहे, तू मला आता घेऊन जातेस. नक्की, मी सुट्टी काढून येईल तुझ्यासोबत. बघ, नाशिकची मिसळ भारीच आहे. हे बघा, नाशिकची मिसळ किंवा मुंबईची मिसळ हे पुणेरी लोकांशी डिबेट करू नका. ऐक ना, पण नाशिकची मस्त आहे. आत्ता काय बोलले मी? ओके. तुमच्यामध्ये इतक्या रात्री पण फुल एनर्जी आहे. कारण काय ना, आम्ही कधी कधी डे नाईट सुद्धा शूट करतो. सो 24 तास आमच्यामध्ये एनर्जी असतेच. बऱ्याचदा आम्ही सकाळी 5 वाजता घरी जातो नाईट शिफ्ट करून. तर अगेन वन कॉम्प्लिमेंट. आय बाग हे सुजुलू मे यार अपना पे काही काही सारू के तुझ नाही अनुष्का पण नाही. म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की थोडक्यात की तू माझं कौतुक कर, तू काही त्याला चांगलं म्हटलं नाही असं. मी काय नाव आहे त्याचं? पी आकाश पटेल आकाश असं. ओके. पी आकाश 729. थँक्यू, तू मला कॉम्प्लिमेंट दिलीस आणि तुझ्या कॉम्प्लिमेंटला मी खरंच खूप थँक्यू म्हणते. सो अजून मी तुला काय कॉम्प्लिमेंट देऊ कारण मी नाही ओळखत तुला. सो जळगावची मिसळ पण एकदा ट्राय करा असं त्यांचं म्हणणं आहे. डेफिनेटली, कारण प्रत्येक जण जिथे असतो त्याला तिथलं काही ना काही त्याच्यासाठी स्पेशल असतं, ते त्याला आवडत असतं आणि त्याला असं वाटतं की आपल्या इथली
टेस्ट खूप छान आहे तर ती ह्यांनी ट्राय करावी. तर जळगावला आलं तर मी नक्की हे लक्षात ठेवेन आणि तिथली मिसळ ट्राय करेन. आणि तुम्हाला हे माहिती आहे का, मी नाशिकची आहे, म्हणजे माझा जन्म नाशिकला झालाय, माझ्या आईचं माहेर नाशिक आहे. येस, तर मग नाशिक बद्दल पण चांगलं बघ. नाशिक इज द ऑलवेज बेस्ट ऑब्व्हियसली. ते मीच करणार आहे आता. बरं, खानदेशची मिसळ पण खूप छान आहे. आपण ना प्रत्येक जागी जाऊ आणि तिकडची मिसळ खाऊ, ठीक आहे? म्हणजे सगळं ट्राय करून होईल आणि सगळीकडे सांगू की हा खूप छान आहे. वर्षा ब्युटी क्वीन. मी पुण्यात असतो पण मिसळ तर नाशिकचीच बेस्ट. खरंच तू ट्राय केली पाहिजे. लक्षात ठेवेन. हिमांशू. हाय अमोल राणा. सुईचा हाय. येस, हाय सुअनुजे. हॅलो अनुष्का, यू आर द फ्युचर ऑफ मराठी सिनेमा. थँक यू सो मच चंद्रकांत, दिस रिअली मीन्स अ लॉट. जय श्रीराम. काय तू वाचतेस का बोलते? नाही, मी विचार करते काय की आईराणीमध्ये मी काय बोललं पाहिजे. मला ज्यांना वाटतंय मी आईराणीमध्ये बोलावं, त्यांनी एखादं वाक्य मला मराठीत सांगा की जे मी ट्रान्सलेट करू शकेन असं. वर्षा, हार्ट आपको दे दिया है, चैनल सब्सक्राइब करना क्या चीज है आपके लिए. आय हाय, थैंक यू. क्या लाइन बोली है, वेरी नाइस. अंकम किरण पाटील. किरण पाटील. अंकुशा, रियली क्यूट, थँक यू सो मच. पण माझं नाव अंकुशा नाही आहे, अनुष्का आहे. अनुष्का आहे, ते स्पेलिंग मिस्टेक झालं असावं असं कदाचित. गुड मुलगी आहे अनु. थँक यू. तिला पण नाही कळलंय. मला कळलंय ते, पण मला वाटतंय ते तू वाच. आणि का असं करतेस? अरे पण सिरियसली छान वाटतंय ते. तुला एवढी सगळ्यांना तू का आवडतेस? कारण तू ते ट्रान्सलेट करताना तर खूप क्यूट वाटतेस. सिरियसली वाच. तडाको पडा लगी गो भाद्रपद काडी लिजो आहे. म्हणजे तडको म्हणजे काय? तडको. तडको काय? तेर तुझ तुला तेरको तड तेरको नाही. आय नो, तडको तेरको तेरको नाही. तेरको नाही, तडको. तडको म्हणजे ऊन पडायला लागलं. आता भाद्रपद काढून घे, म्हणजे जेव्हा असं होतं ना की आपण जे धान्य जमा करून ठेवलंय ते खराब होऊ नये म्हणून आपण त्याला ऊन दाखवतो वर्षातनं एकदा दोनदा असं. तर भाद्रपद महिन्यात खूप जास्त कडक ऊन असतं आणि जे धान्य आपण उन्हात दाखवले तर त्यातली कीड ही निघून जाते आणि ते टिकतात वर्षभर असं. तर तसं असेल तर म्हणजे काय अनुष्का हे मी करू हा असं त्यांचं म्हणणं आहे. पण अनुष्काकडे जेवण बनवण्यासाठी पण काय मोना डार्लिंग आहे तिची. म्हणजे मोना डार्लिंग मी तिला असं प्रेमाने म्हणते. त्यांचं नाव मोनाली आहे. तर खूप छान मावशी आहेत आणि ते माझे खूप लाड करतात. ओके, आणि शक्यतो मुंबईमध्ये भाद्रपदचं ऊन दाखवायला इथे तसे टेरेस नाहीयेत की टेरेसवर जाऊन आपण मिरच्या पापड असं डाळी वगैरे असं ठेवलंय. तर इथे सगळेजण पावशेर अर्धा किलो आणून वापरतात, संपलं की नवीन आणतात. हे असं नाशिकमध्ये बरंचदा होतं ना, कारण मला आठवतंय आमचा बंगला होता सो आजी सुद्धा असं वरती सगळं करायची, पापड वगैरे ठेवायची.
तर असं मुंबईमध्ये तरी नाही कोणी करत, ते आपल्या गावाकडे आहे जिथे आपण वर्षभराचं धान्य एकदाच भरून ठेवतो. माले पण येस आहे राणी, माले कोणी सांगत तर माले फक्त ते ट्रान्सलेट करता येस, माले विचार करायला गाड्यात तर माले नाही जमस. काय बोलली मी, वाव, मला कळलं थोडस अनुवर्ष नावाने चॅनल सुरू करा. मी अनुवर्ष नावाने चॅनल सुरू करेल, पण त्यात तुम्हाला फक्त वर्ष वर्ष वर्षच दिसेल, कारण अनु ही गायब होते, ती लवकर भेटत नाही. आताच आपण किती महिना झाला असेल आपण भेटलो, महिन्यानंतर भेटलो. वयुदय नाही. थँक्यू नक्षत्रवाघ. प्रशांत बोरसेंचं म्हणणं आहे, हाय प्रशांत, सॉरी, कारण ना बऱ्याच जणांच्या कमेंट येत आहेत आणि बऱ्याच जणांच्या अजून वाचल्या नाहीयेत. खरंच आम्ही झोपायला जाणार होतो, लाईव्ह बंद करणार होतो, पण आमच्या लक्षात आलं की अजून बऱ्याच कमेंट आहेत ज्या वाचल्या गेल्या नाहीयेत, आणि तुम्हाला असं वाटू नये की आमच्या कमेंट वाचल्या गेल्या नाहीत, म्हणून मी अजूनही कमेंट वाचते आहे. सो ज्यांच्या कमेंट वाचण्यात आलेल्या नाहीयेत त्यांनी टेन्शन घेऊ नका, तुम्हाला प्रत्येकाला उत्तर मिळणार आहे. लाल फेल नीला लाल फूल नीला फूल हॅट्स ऑफ टू युअर एफर्ट्स निखिल पवार. अनुष्का, आय थिंक यू नीड स्लीप. या इवन आय थिंक आय नीड स्लीप बिकॉज आय हॅव माय कॉल टाइम ॲट 11 टुमॉरो. येस, आता शेवटच्याच कमेंट आहेत त्या फटाफट वाचून. आप दोनों के देख के किसी को क्या समझ आएगा, मतलब कॉकटेल करता. हो खरंच मी कॉकटेल करते. बापरे, इंस्टाग्रामची आयडी या वर्षी चान्स मला जास्त दिसत आहे. म्हणजे मलाही नाही कळलं. एनिवे, हा याचं काहीतरी वेगळंच. वर्षा, तू एकदम मस्त ऍक्टिंग करते, सो डोंट थिंक व्हॉट पीपल सेड, यू डू युअर बेस्ट. थँक्यू दीपाबेन. ओ कोण आहे, कोण आहे? एन आर पाटीलचं म्हणणं आहे, वर्षाचं लाईव्ह चालू आहे तर फक्त वर्षाची स्तुती करा, अनु आज येईल तर उद्या नाही, पण वर्षा रोज नवीन व्हिडिओ आणते, तर थँक्यू सो मच. पण खरंच असं नाहीये, आमची गंमत चालू असते आणि मला स्वतःला अनुष्का खरंच खूप आवडते, आणि असं अजिबात नाहीये की तिचं कौतुक करताय म्हणून मला राग येईल किंवा मला वाईट वाटेल असं अजिबात नाहीये, तर ती फक्त गंमत होती. फिल्टर चेंज कराल का, मला नाही वाटत, मी फिल्टर लावलेलंच नाहीये, तर तुम्हाला कळलंच असेल मी कशा दिसतो रिअल मध्ये. हे फिल्टर आहे, अरे कसं होत आहे, आय डोंट नो. अच्छा, ओ हो यार, प्लीज डोंट डू एनिथिंग, हा कीप दिस, आय लाईक दिस वन, सी हे माझं फेवरेट आहे, पण हे आता आपल्याकडे लाईट चांगला नाहीये. अरे चांगलं दिसतंय ते, आधीपेक्षा तर बरंच वाटतंय. ठीक आहे, चल पटला. अनुष्का गुजर शिकी गई तो अपना पोऱ्या होनी लाईन लागी जे. अनुष्का जर का गुजर शिकली तर आपल्या पोरांची लाईन लागेल. येस, ठीक आहे. थँक्यू कार्तिक. कार्तिक माझा फ्रेंड आहे आणि तो माझी काय म्हणतो फिरकी घेतोय असं म्हणतो.
He's teasing you, basically. हाँ प्रेम पाटील खिचडी मी आजही खाते आणि खिचडी इज प्रेम. यस खिचडी इज प्रेम. ते कोणीही असो कुठलंही असो खिचडी प्रत्येकालाच आवडते. चिकनी नलो ही माझी फ्रेंड आहे अनुष्का पिंपुटकर जी रंग माझा वेगळा मध्ये कार्तिकी नावाचं कॅरेक्टर प्ले करते आहे. खूप छान खूप छान. तुम्ही जेव्हाही बघाल तुम्हाला ती तिथे दिसेल तर बघत रहा स्टार प्रवाहवर संध्याकाळी 8 वाजता. सॅटर्डे संडे पण असतो? नाही सॅटर्डेला असतं संडेला नसतं. वर्ष मला काही कारण भेटेल का तुझ्या सिरियलमध्ये काम मिळेल का तुझ्या सिरियलमध्ये म्हणजे पिक्स बघू शकते तू FBला. ओके उकलेलो लोट उकळलेलो अगं ते चिकनीचा लोट म्हणजे ते ब्राऊन कलरचा एक चॉकलेटी कलरचा पापड असतो बघ त्याला चिकनीनो लोट म्हणतात. तर असे बरेच प्रकारचे उकळलेला म्हणजे पापडाचं पीठ असतं असे बरेच प्रकार असतात ते. एनर्जेटिक गर्ल्स विजू खेळणार थँक्यू सो मच अनुष्का दी युट्यूब चॅनल्सचे. अनुष्काचं युट्यूब चॅनल नाहीये पण तुम्ही एवढा फोर्स करतायत आणि मीही तिला बऱ्याच दिवसापासून सांगते जवळपास मी 1 वर्ष आधीपासून तिला सांगते की युट्यूब चॅनल ओपन कर पण तिला ते काही अजून पॉसिबल झालेलं नाहीये. लवकरच तिचं ते मुहूर्त लावेल ती तुमच्या सांगण्यावरून आणि तिने डेफिनेटली हा तिने युट्यूब चॅनल तिचं ओपन केल्यानंतर ती कळवेलच तुम्हाला. ओके सो जोपर्यंत मी बघते आहे तोपर्यंत असं लक्षात येत आहे की सगळ्यांच्या कमेंट ह्या वाचल्या गेलेल्या आहेत. अनुष्काने शायद याची कचोरी खाल्ली आहे का शहादाची कचोरी खाल्ली आहे का तर ट्राय करेल का. येस डेफिनेटली मी ट्राय करेल. तुझी फोनची बॅटरी लो आहे? हा माझी फोनची बॅटरी आमची बॅटरी फुल आहे पण आमच्या फोनची बॅटरी फक्त 5% आहे. सो लवकरच आम्ही टाटा वाय वाय करणार आहोत. आम्ही तर जळगावचे छोटे हिरो आहोत आम्हाला काही रोल मिळेल का रवी महाजन. छोटं मोठं कोणी नसतं प्रत्येकाचा दिवस असतो आणि तो येतो. वडापाव खायला मी प्रकाशाला येणार आहे. तुम्ही गुरा मराठी मिक्स बोलता छान वाटतं छान थँक्यू. ओके तर प्रत्येक